नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण मंगळ हा ग्रह अमंगळ आहे की नावाप्रमाणेच मंगळ आहे त्याच्याविषयी सध्या समाजात पसरलेले समज गैरसमज याचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण मंगळाला मंगळाचीच पत्रिका का बघावी हे समजून घेणार आहोत. हे खरंय की मंगळ ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य सुखी समाधानी प्रगतिशील व्यतीत करायचे असेल तर त्यांचा विवाह हा मंगळ असलेल्या व्यक्तीशीच झाला पाहिजे. त्याची अनेक कारणं आहेत. मात्र जसे आपण मागच्या भागातही चर्चा केली की समाजामध्ये मंगळाविषयी समजपेक्षा गैरसमज जास्त पसरलेले आहेत. ज्योतिषशास्त्रात सांगितलेले यामागील खरे कारण जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला मंगळ व्यक्तीचे व्यक्तिमत्व व स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आधी आपण त्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. आणि हो, एक अत्यंत आनंदाची गोष्ट, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग दोन प्रकाशित झाले आहेत. ही पुस्तकं ॲमेझॉनद्वारा आपण विकत घेऊ शकता. त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ही दोन्ही पुस्तकं अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी आपापल्या संस्थात अभ्यासक्रमात ही पुस्तकं घेतली आहेत. मंगळ म्हणजे धडाडी, मंगळ म्हणजे सळसळतेपणा. मंगळ प्रधान व्यक्ती बहुधा स्पष्ट व्यक्त असतात, चालण्यात वेग असतो, शांत बसणं त्यांच्या स्वभावात नसतं, कुचकट बोलणं त्यांना जमत नाही, शरीराची ठेवण काटक बळकट असते. सुटीच्या दिवशी कोणती कामं करायची हे त्यांचं आधीच ठरलेलं असतं. मंगळ व्यक्ती आपली कामं स्वतःच करतात, ते इतर कोणी केलेलं किंवा कुणावर विसंबून राहणं त्यांना आवडत नाही. मात्र तरी ते समोरच्यालाही शांत बसू देत नाही. या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ज्योतिषशास्त्रात मंगळाला सेनापतीची उपमा दिलेली आहे. मंगळिक व्यक्ती स्वबळावर प्रगती करणारी असते. त्यांच्या याच स्वभावाला सांभाळून प्रोत्साहन देऊन संसार करणारी सहचारिणी त्यांना मिळणं आवश्यक असतं. याच कारणामुळे मंगळाला मंगळाचीच पत्रिका बघितली जाते. मंगळ असलेल्या व्यक्तीचं वयाच्या 27व्या वर्षी लग्न करावं असंही सांगितलं जातं. याचं कारण मंगळाचा दोष सौम्य करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. मंगळाचा स्वभाव म्हणजे अधीरता, अतिगाही, वर्चस्व गाजवणे असा असल्याने वयानुसार थोडी परिपक्वता अंगी येणे गरजेचं असतं. वयानुसार समजही वाढत गेल्याने रागही हळूहळू कमी व्हायला मदत होते. योग्य वय झाल्यानंतर अनुभवांमुळे कोणत्याही बाबतीत होणारी घाई टाळण्याकडे कल वाढलेला असतो. हेही खरं की कोणत्याही व्यक्ती वयाच्या 27व्या वर्षापर्यंत परिपक्व झालेला असतो. अंगी परिपक्वता आल्यानंतर आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवून कसं वागावं, राग कधी व्यक्त करावा, कधी करू नये एवढी समज नक्कीच आलेली असते असं मला वाटतं. मंगळिक व्यक्ती
फार व्यवहारी असल्याने निर्णय पटकन घेतात. कोणत्याही गोष्टीत वेळ वाया घालवणं त्यांना आवडत नाही. फार रेंगाळलेल्या कामांना सोडून देण्याकडे यांचा कल असतो. पत्रिकेत मंगळ असण्याची दुसरी पण एक बाजू आहे. मंगळाचा संबंध शारीरिक संबंधाशी येतो. आपल्या समाजात आज या विषयावर बोलणे शक्यतोवर टाळले जाते, मात्र वैवाहिक जीवनात याला फार महत्त्व असल्याने पत्रिका बघताना सहजीवनाचा विचार करणं आवश्यक आहे. मंगळ असणारी व्यक्ती थोडी वेगळी असल्याने त्यांच्या गरजा अपेक्षा समजून घेणारा साथीदार मिळाल्यास योग्य असतं. मंगळ असलेल्या व्यक्तीचा मंगळ नसलेल्या व्यक्तीसोबत विवाह झाला तर नात्यातील हळुवारपणा, नाजूक वागणे बोलणे या बाबतीत जोडीदाराचा अपेक्षा भंग होतो आणि हळूहळू नात्याची वीण सैल व्हायला लागते. मंगळाला मंगळाचीच पत्रिका याही एका कारणामुळे बघितली जाते. मंगळाचे हे गुणधर्म बघून साहजिकच आपल्याला प्रश्न पडला असेल की जेव्हा दोघंही मंगळीक असतील तर प्रश्न सुटत असतील का, की काही वेगळ्याच समस्या निर्माण होतात. मी आजपर्यंत अनेक मांगळिक जोडप्यांशी संवाद साधलेला आहे. त्यातून लक्षात आले आहे की सहजीवनाचा विचार करता या दोघांमध्ये आकर्षण वाढते आणि ते टिकते सुद्धा. त्याचबरोबर मतभेदही होतात, त्याची परिणिती मारामारीपर्यंतही येते. परंतु राग शांत झाल्यावर तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना हा प्रकार होतो. म्हणून मंगळाला मंगळाचीच पत्रिका बघावी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. तुम्हाला आता असाही प्रश्न पडू शकतो की मग मंगळाविषयी एवढे गैरसमज कसे पसरले आहेत. पूर्वीचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग नव्हतं. शिक्षणाचं प्रमाण तर त्या काळी खूप अत्यल्प होतं. त्यात मंगळ प्रधान व्यक्तीचे गुण दोष स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यानुसार सुयोग्य जोडीदार शोधणं हे थोडं जबाबदारीचं काम आहे. पत्रिकेत मंगळ असणं म्हणजे नेमकं काय हे त्या काळी सर्वसामान्य जनतेला पटवून देणं शक्य नसावे. म्हणूनच पूर्वी जोडीदारावर विघ्न सांगितले जात असावे, जेणेकरून लग्न जुळवताना मंगळ व्यक्तीसाठी मंगळच जोडीदाराचा विचार केला जावा. म्हणून मंगळामुळे जोडीदारावर संकट येते हा गैरसमज मनातून पूर्णपणे काढून टाकावा. कुंडलीत मंगळ असणं हा दोष आहे हा गैरसमज कोणी पसरवला मला माहीत नाही, मात्र हा एक गैरसमज आहे. इतर अनेक गैरसमज पसरवण्यात कारणीभूत ठरलेला असावा. आज समाजामध्ये मंगळाविषयी खूपच जास्त आणि काहीतरी हास्यास्पद असे कपोलकल्पित गैरसमज पसरलेले आहेत. कुणी म्हणतं कुंडलीत मंगळ आहे मात्र तो सौम्य आहे, कुणी म्हणतं मंगळ उग्र आहे, वयाच्या 27व्या वर्षी विवाह केल्यास मंगळ दोष सौम्य होतो, आधी विवाह केल्यास त्याचे उग्र परिणाम भोगावे लागतात. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत मंगळ आहे असं आपण जेव्हा कुणाला सांगतो तेव्हा फुकटचे सल्ले देणारे लोक अगदी निष्ठेने कामाला लागतात. मंगळाला मंगळाचीच पत्रिका बघावी बरं, नाहीतर एकाचा मृत्यू होतो असे सल्ले दिले जातात. आता असे सल्ले जर कुठल्याही संवेदनशील पालकांनी ऐकले तर त्यांची वेगळी काय अवस्था होणार आहे? खरंच असं घडतं का? साधारणतः पालकही मुलाच्या लग्नापर्यंत कुंडली किंवा पत्रिका या प्रकारावर विश्वास न ठेवणारे अचानक कुंडली मंगळ नक्षत्र नाडी गण याचा विचार करायला लागतात आणि पूर्ण माहिती न घेता
कोणत्या तरी आयक्यू माहितीवर विश्वास ठेवून मनस्ताप आणि नुकसानच करून घेतात. आमच्या पाल्याच्या कुंडलीत मंगळ आहे का असं विचारणाऱ्या पालकांना मी नेहमीच सांगते, मंगळच काय तर तुमच्या मुलाच्या पत्रिकेत सगळेच ग्रह आहेत. तुम्ही सर्वच ग्रहांचा विचार केला पाहिजे. मंगळ पत्रिकेला न घाबरता आधी नीट समजून घेतलेलं बरं. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी मंगळ ग्रहाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजचा भाग आपण इथे संपवूया. पुढील भागात आपण अशाच एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आजच्या भागातील मंगळ ग्रहाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे. आपल्या मित्रांना नातेवाईकांना अवश्य सांगावे. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.